गोवन वार्ता लाइव च्या यूट्यूब चॅनल ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून लेटेस्ट व्हिडिओ चं नोटिफिकेशन मिळवा. इन्स्पेक्शन केलंय आज सेंटर तुम्ही सुरू करत म्हणजे किती पेशंट आमच्या शिफ्टला किती फॅसिलिटी आहे सर. ॲट प्रेझेंट जो असा तो दोन फ्लोअर ह्या फॅसिलिटीतला आम्ही चालू करतो. इट इज अप्रॉक्सिमेटली 150 ऑल ऑक्सिजन बेड. आम्ही जी 20,000 जी टँक जी असा ती ऑलरेडी फिलअप केली. ताजी ट्रायल घेतली, दोन दीस तीच ट्रायल चालू आशिली. म्हणजे हेल्थ मिनिस्टर डीन त्यांनी पुराय सगळ्यांनी एफर्ट्स घेऊन त्यांनी पुराय म्हणजे जी कंपनी एचसीएल कंपनी जी कन्स्ट्रक्ट करता कंटिन्युअसली डे अँड नाईट दे आर वर्किंग फॉर लास्ट फॉर 15 डेज. सगळे कॉन्ट्रॅक्टर ऑनबोर्ड इवन आमचा पुराय स्टाफ जीएमसीचो जे सगळे काम करीत असा फाटले 3 दीस 24 वरां काम करता सगळे जण. जेणेकरून म्हाका दिसता आयज सांजच्यान ऑलमोस्ट एक पहिले 100 पेशंट शिफ्ट करपाक जातले. जेणेकरून तेवटेन जे डिफिकल्टीज आसा बेड मेळना ऑक्सिजन मेळना म्हणजे सेंट्रली ऑक्सिजन असल्या कारणान बऱ्याचशा लोकांचो ऑक्सिजनाचो प्रॉब्लेम जो हो सॉल्व जातलो. तेवटेन रेक्टिफिकेशन जातले मीन वायल शिफ्ट करता. आत्ता कसलेच रेक्टिफिकेशन करपाक मेळना. आत्ता फक्त एकूच आमी करता जे फक्त सिलिंडराचेर आहा तेका ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर जे आसा पळय ते डायरेक्ट दिता. त्या सिस्टमीन आत्ता कितें बदल करप हो शक्य ना. ती सिस्टम आमकां त्याच पद्दतीन चालू दवरची पडटली. सिलिंडर रिप्लेस करून आमी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर 3 दिसांच्या भितर आमकां एक वेदांता कंपनी फॉमेंटो कंपनी त्या दोगांनी ऑलमोस्ट एक 150 ते 200 पर्यंत ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर जे आउटसोर्स करून चायना किंवा फॉरेन कंट्रीसान हाडचे पडटा. ऑलरेडी आमचे कडेन 30 सुमार साऊथ गोवा पावले. आयज सांजचे 20 पावता आनी फाल्यां पर्यंत 100 पावता अशें करून दिता. सिमेंट कंपनी आमकां 50 दिता आनी ऑक्सिजन जनरेशन प्लांट जो सिमेंट कंपनी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर म्हणटा ते डायरेक्ट थ्रू एअर कॉन्सन्ट्रेटर जो आसा तो बेडा कडेन लायलो काय ना ताका तो डायरेक्टली ऑक्सिजन एरांतल्यान जनरेट करून दिता. डायरेक्ट पेशंटाक एकदां तो लायलो काय वेगळो आनी सिलिंडराची गरज लिक्विड ऑक्सिजनाची गरज कसलीच गरज ना. इन सक फ्रॉम एअर आनी तो जनरेट करून डायरेक्ट ऑक्सिजन जो तो पेशंट प्रेशर लो जावपाची गरज ना. आनी लो जाताना तो एकदां मेंटेन उरलो काय तो जेका लो ऑक्सिजन कंटिन्युअसली जाय पडटा ही विल बी मेंटेनिंग ऑन दॅट ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेट. ओके, म्हाका दिसता आमी परवा पर्यंत हे जर जालें जाल्यार आमकां सिलिंडरांचो विशय जे एम्पटी सिलिंडर भरून हाडचे पडटा पळय सिलिंडर न्ही तिच्या तो विषय ट्रॉलीचेर आमच्या बाकीच्यो सगळ्या म्हणजे चालू उरतली. ही मेन टाकयेचेर चालू जातली. साऊथाक आमी टँक चालू केली. ही टँक चालू जाली जाल्यार बरेचशे विषय जे आसा ऑक्सिजनाचो जे म्हणटा ते रिझॉल्व जातले. आमी बाकी ऑक्सिजनाचो इश्यू सगळे रिझॉल्व जातले. आनी मुख्यमंत्री आनी आमकां सांगला ताबडतोब एक्सप्लोर करपाक की फोर्थ जनरेटर जे ऑक्सिजन जनरेटर प्लांट आसा 20 स्क्वेअर फूट एरियान आमी ते इन्स्टॉल करूंक शकतात. अशी कॅपेसिटी 50-55 सिलिंडराची कॅपेसिटी 120 सिलिंडर सेवा जाल्यार फ्युचरिस्टिकली विचार करून त्या तरेचे आमी एंगेज केल्यार आमकां 120 सिलिंडर वी कॅन डू अवे ह्या तरेची फेसिलिटी हांगा इन्स्टॉल करपाचो आमचो प्रयत्न चालू. ओके, विथ दीस हे सगळे हेवटेन शिफ्ट केल्या उपरांत जीएमसी डेथ्स आसा पळय तितून भितर कंट्रोल येतलो. आमी डेथ कमी करपाकूच सगळे करता. ऑलमोस्ट आमचे सगळे डॉक्टर्स सगळे ऑल फिजिशियन इन्क्लुडींग डील दे आर वर्किंग हार्ड. पण हांव परतूय सांगता डेथ कमी जावप फक्त डॉक्टर्स करूंक शकना. हांव परत सांगता तशें पेशंटांनी बेगीन हॉस्पिटलांत येवप आनी कोमॉर्बिडिटी आसतना पेशंटांनी तर पयलीं एडमीट जावप तें जर जालें आमी करूंक शकतात. बट 24 विदीन 24 अवर डेथ डेली 10च्या वयर आसता. ब्रॉड डेथ डेली 2 ते 3 आसता. ह्यो आमी कशें करपाक शकतले. लोकांनी अलर्ट जावपाक जाय. लोकांनी बेगीन एक तर हॉस्पिटलांत येवपाक जाय. लोकांनी बेगीन ट्रिटमेंट घेवपाक सुरू करपाक जाय. ज्या पद्दतीन आमी आतां मॅनेजमेंट सगळें चलयला म्हणजे टेस्टींग पासून ट्रिटमेंट पर्यंत आनी PHC पासून अपेक्स हॉस्पिटल पर्यंत म्हजो अंदाज आसा फुडल्या 10 दिसांच्या भितर तो ऑलमोस्ट म्हणजे खूब कमी डेथ रेट जातलो हाजी म्हाका खात्री आसा. जेणे करून लोकूय अलर्ट जाल्यात आणि आम्ही सामके ट्रॅकिंग जे असा हे लास्ट पेशंटापर्यंत सुरू केलं.